लातूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं. थकित वेतनाचे बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती. एकूण बिलाच्या 20% रक्कम देण्यात यावी असे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला सांगितलं होतं. तक्रारदार व्यक्ती हा अपंग शाळेतील कर्मचाऱ्याचे थकित वेतन बिल काढण्यासाठी आला होता. अधिकाऱ्यांनी त्या बिलाच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या 20% रक्कम आपल्याला हवी आहे असे सांगितलं होतं. तसेच ही रक्कम आपण न घेता दुसऱ्या एका व्यक्तीकडे देण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. प्रकरण असं आहे, माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली होती. एक अपंग शाळेतील काही कर्मचाऱ्याचे बिल होते, साधारणतः 47 लाख रुपयाचे बिल होते. ते बिल काढलं म्हणून समाज कल्याण अधिकारी आणि त्याचा मध्यस्थ पैशाची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यावरून आम्ही सापळा लावला आणि त्या सापळ्यामध्ये 9,40,000 रुपयाची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. तडजोडीने त्यांनी 7 लाख रुपये घेण्याचं ठरलं. त्याप्रमाणे समाज कल्याण अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून जो मध्यस्थ आहे तपशिळे आणि संजय क्वालिटीमध्ये 7 लाख रुपये घेत असताना आम्ही त्यांना पकडलेलं आहे. आता किती जण ताब्यात आहे? समाज कल्याण अधिकारी निमगिरे आणि मध्यस्थ तपशिळे दोन ताब्यात आहेत. पुढील कारवाई तपास मी स्वतः करत आहे.